धुळे जिल्हा शरीर स्वस्थत्व असोसिएशन व मारिया फिटनेस झोन संचालक जावेद बिल्डर यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील जेल रोड परिसरात असलेल्या क्युमाइन क्लब परिसरात रात्री 8 वाजेपर्यंत धुळे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राजकीय मंडळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्या संकल्पनेतून धुळे श्री 2024 या बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटनही करण्यात आलं आहे. असोसिएशन व मारिया फिटनेस झोन यांच्या संयुक्त विद्यमाने आज 11 फेब्रुवारी रोजी मानाची 10वी धुळे श्री ही आयोजित होत आहे. तरी या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेसाठी 135 बॉडी बिल्डरांनी सहभाग घेतला असून तरी प्रत्येक बॉडी बिल्डरला आपण 105 क्रमांकासाठी आपण रोख रक्कम, प्रशस्तीपत्र, टी शर्ट आणि नंतर त्यांना मेडल अशा प्रकारे पारितोषिक देणार आहे. धुळे श्री या स्पर्धेकरता धुळे जिल्ह्यामधून कमीत कमी 100 ते 150 मुले आले आहेत आणि संयुक्त विद्यमाने आपली मारिया फिटनेस झोन यांचे संलग्न यांच्या वतीनं आज धुळे श्री होण्यात येत आहे. तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आणि जास्तीत जास्त बॉडी बिल्डर तुम्ही एका स्पर्धेचा लाभ घ्या. एकूण 6 गट आहे, 0 ते 55 आहे, 60, दुसरा गट 65 आहे, तिसरा गट 70, चौथा गट 75 आणि 75 अबव, हा एकूण गट आहे. एका प्रत्येक गटामध्ये यावेळी मारिया फिटनेस झोनचे संस्थापक अध्यक्ष जहीर अन्सारी, कैलास चौधरी, नगरसेवक मुख्तार मंसुरी, निलेश वर्मा, जीवन पाटील, राहुल अमृतकर, रेहान अन्सारी, रोहन अन्सारी, अंकुश सोनार यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.